भिंतीवरच्या घड्याळात 9:30 वाजलेले पाहून जयंतरावांनी हातातलं वर्तमानपत्र बाजूला ठेवलं आणि शांतपणाने खुर्चीत उठून ते रॅकमधील बूट आपल्या पायात चढवू लागले. तेवढ्यात आतून त्यांच्या टिफिनचे झाकण घट्ट लावत लावत प्रतिभाताई आल्या आणि अहो हे घ्या तुमचा डबा, सरळच ठेवा बर नाहीतर भाजी सांडेल, असं म्हणत डबा तिथे टेबलावर ठेवला आणि आत जाण्यासाठी मागे वळणार तोच जयंतरावांचा मोठ्यानं हसण्याचा आवाज त्यांना आला आणि त्या थबकून थांबल्या. अहो आज पण डबा, जयंतरावांनी मंदपणे हसून त्यांच्याकडे पाहत विचारलं. आता त्यांचं बूट घालून झालं होतं आणि एकदम प्रतिभाताईंची ट्यूब पेटली. अगं बाई विसरलेच की, अर्थात त्यांची यात चूक नव्हती. गेली 30 वर्ष जी दिनचर्या निरंतर अखंड सुरू होती त्याची सवय अचानक कशी बदलणार होती म्हणा. जयंत सरमळकर, जसं काना मात्रा नसलेलं सरळ नाव तसाच नाकासमोर चालण्याचा सरळ स्वभाव, कोणाच्या अध्यात ना मध्यात. लग्नात प्रतिभाताईंचा आणि नंतर नोकरीत विल्सन नर्सिंग या खाजगी कंपनीचा हात त्यांनी जो पकडला तो आज तागायत सोडला नव्हता. या कंपनीत इमाने इदबारे सुमारे 30 वर्ष नोकरी करून झाल्यावर आज त्यांचा निवृत्तीचा दिवस होता, कामावर जाण्याचा शेवटचा दिवस. आणि त्यामुळेच आज कंपनीत त्यांच्यासाठी निरोप समारंभ आयोजित केला होता. सर्व स्टाफसाठी दुपारचं जेवण आणि त्यानंतर जयंतरावांचा सत्कार असा छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कंपनीचे MD मोहन पारेख हे स्वतः या निरोप समारंभासाठी येणार होते आणि या जेवणासाठी आणि समारंभासाठी जयंतरावांच्या कुटुंबाला ही खास आमंत्रण होतं आणि म्हणूनच रोजच्या सवयीनुसार प्रतिभाताई जयंतरावांचा टिफिन घेऊन आल्या तेव्हा जयंतरावांनी आश्चर्यचकित होत त्यांना विचारणा केली. कंपनीसोबतच्या इतक्या वर्षाच्या ऋणानुबंधाचा आजचा शेवटचा दिवस असल्याने जयंतरावांच्या मनात आज संमिश्र भावनांचा कल्लोळ माजला होता. इतक्या वर्षांची ही दिनचर्या, ते सगळे मित्र, कंपनीतील वरिष्ठ आणि कनिष्ठ असे सगळे सहकारी, 10 ते 6 ची ड्युटी, उद्यापासून सगळं बंद होणार याची रुकरुक त्यांना अस्वस्थ करीत होती. तर आता इतकी वर्ष केवळ मनातच जपलेलं चित्रकला, वाचन, त्यांच्या बंगल्यातील बगीच्यात बागकाम आणि स्वामी समर्थांच्या मठात रोजची भक्तिभावाची हजेरी हे सगळे छंद आणि मनोरथ पूर्ण करण्यास भरपूर वेळ मिळणार होता. तुमचं आपलं सारखं ते कंपनी एक कंपनी, घराकडे बिलकुल लक्ष नाही असं तुंतुनं वाजवणाऱ्या प्रतिभाताईंकरता आता भरपूर वेळ देता येणार होता म्हणून कुठेतरी बरंही वाटत होतं. अर्थात निवृत्ती पश्चाचे बदल आपण कसे अंगीकारायचे याची काळजी त्यांनी स्वामींवर सोडली आणि दुपारी 1 वाजेपर्यंत तू आणि सुलभाया उगीच वेळ करू नका, पारेख साहेब वेळेवर येणार आहेत बर का, अशी आठवण प्रतिभाताईंना करून जयंतराव बाहेर पडले. ठरल्याप्रमाणे कंपनीत छोटासा पण नेटका निरोप समारंभ पार पडला. जयंतरावांचे कुटुंबीय म्हणजेच प्रतिभाताई आणि प्रतिभाताईंची गावातच राहणारी धाकटी बहीण सुलभा या दोघीही उपस्थित होत्या. स्वतःच्या बिझनेससाठी मोठ्या शहरात स्थायिक झालेला मुलगा पंकज आणि 3 वर्षापूर्वीच लग्न होऊन सासरी म्हणजे बेंगलोरला गेलेली कन्या पूर्वा यांना या कार्यक्रमासाठी येणं शक्य नव्हतंच. पण दोघांनीही सकाळीच फोन करून बाबांना या खास दिवसासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. जयंतरावांबद्दल जवळजवळ प्रत्येकानेच आपापल्या भाषणात आदर आणि कौतुक व्यक्त केले होते. सत्कारानंतरच्या चहापानादरम्यान त्यांचे मित्र आणि सहकारी आवर्जून चौकशी करीत होते. मग आता उद्यापासून मज्जा आहे बुवा तुमची, मस्त वाचन चित्रकला बिंदास करणार तुम्ही, असं त्यांचे सहकारी पाटील यांनी म्हणताच, बघा हां नाहीतर रोजच्या सवयीप्रमाणे उद्या पण 10 वाजता ऑफिसला याल, अशी हेड अकाउंट चाफेकर यांनी कोपरखळी मारताच एकच हशा पिकला. आणि आता उद्यापासून फक्त शनिवार रविवार न येता रोज स्वामी समर्थांच्या मठात यायचं काय, अशी आठवण अधिक आग्रह जयंतरावांचे आध्यात्मिक मित्र आणि सहकारी रघुनाथ केळकर यांनी करून देताच जयंतरावांनी नक्की अशी खात्री देत त्यांना टाळी दिली. कार्यक्रम संपवून जड मनाने जयंतराव घरी आले आणि त्यांच्या आवडत्या आराम खुर्चीत बसून विचार करू लागले. एक प्रकारची पोकळी त्यांना जाणवत होती. स्वतःच्या अपूर्ण राहिलेल्या आवडी आणि छंद जोपासायचे होतेच, परंतु सर्वात मोठी अडचण ही होती की त्यांची कंपनी खाजगी असल्याने निवृत्ती पश्चात उदरनिर्वाहासाठी पेन्शनची सोय नव्हती. नाही म्हणायला कंपनीने निवृत्त होताना एक ढोबळ रक्कम त्यांना दिली होती.
आता ही रक्कम आणि तुटपुंजी बचत यावर त्यांना पुढील दिवस व्यतीत करणे भाग होते. ते सध्या राहत असलेले घर उमेदीच्या काळात त्यांनी प्लॉट घेऊन मोठ्या हौसेने बांधून घेतलं होतं. सुरुवातीला केवळ 4 साध्या खोल्या बांधल्या, नंतर हळूहळू जमेल असं छोटं छान टुमदार आधुनिक करून घ्यायची खूप इच्छा होती. ज्या स्वामींवर त्यांची नितांत श्रद्धा होती त्यांचं एक छोटंसं मंदिर बंगल्याच्या आवारात बांधण्याची सुप्त मनीषा देखील होती. पण नंतर संसाराची रहाटगाडी ओढताना आणि दोन्ही मुलांची शिक्षण लग्न या जबाबदाऱ्या पार पाडता पाडता हे घर मात्र तसंच राहिलं. पंकजने त्याचं लग्न झाल्यावर 2-1 वर्षात मोठ्या शहरात स्थायिक होण्याचं ठरवलं. तेव्हाही त्यांना अशीच पोकळी आणि निराशा जाणवत होती. इतकी वर्ष नोकरीच्या व्यापात ही पोकळी कदाचित तेवढी जाणवली नव्हती, पण आता मात्र या घरात दोघांनीच राहायचं ही उणीव मात्र नक्कीच जाणवणार होती. आणि आता केवळ निवृत्त झालो म्हणून इतक्या वर्षांचा इथला निवास सोडून मोठ्या शहरात पंकजकडे त्याच्या फ्लॅटमधील मर्यादित जागेत जाऊन राहणं त्यांना प्रशस्त वाटत नव्हतं. त्यापेक्षा मुलगा पंकज, सून प्रीती आणि त्यांचा 4 वर्षाचा लाडका नातू चिन्मय यांनीच आपल्यासोबत इथे या बंगल्यात येऊन राहावं असं त्यांना मनोमन वाटत होतं. पण पंकजने तिकडे सुरू केलेल्या व्यवसायात आता त्याचा खूप चांगला जम बसला होता, त्यामुळे त्याला इथे येऊन राहणे शक्य नव्हते हेही जयंतराव जाणत होते. डोळे मिटून ते तसेच शांतपणे खुर्चीत पडले होते. तेवढ्यात आतील खोलीत चालू असलेले प्रतिभाताई आणि सुलभा यांचे संभाषण त्यांच्या कानावर आले. अगं ताई, शेवटी निवृत्त झालं की मुलं पण विचारत नाही आईबापाला, त्यांना कोणतीच जबाबदारी नको असते. त्या वैशालीच्या काकूचे काय झाले ठाऊक आहे ना? त्यांचं राहतं घर मुलाने आणि सुनेने हडप करून परस्पर विकून टाकलं आणि काका काकू आले की रस्त्यावर. मुलाकडे राहायला गेल्यावर सुनबाईने एवढा छळ मांडला की शेवटी वृद्धाश्रमात जाऊन राहावं लागलं. आता नातेवाईक तरी किती दिवस पुरणार? सुलभा मोठ्या बहिणीचे कान भरण्याचे कार्य करीत होते. अगं असं काही नाही, पंकजला तू ओळखत नाहीस का? त्याला काळजी आहे आमची, उगीच कशाला एवढा टोकाचा विचार करायचा म्हणते मी. निरोप समारंभात जयंतरावांना मिळालेल्या भेटवस्तू शाल वगैरे कपाटात ठेवत ठेवत प्रतिभाताईंनी तिला उत्तर दिलं. अगं ताई, तसं नसेलही कदाचित, पण उद्या मुलांच्या मनात काय येईल काय नाही हे सांगता येतं का? आपण सावध राहिलेलं बरं. आता हा बंगला विका आणि मोठ्या शहरात राहायला या असा हट्ट केला तर काय करणार? बाकी मी आपलं वाटलं म्हणून सल्ला दिला. सुलभाचा होरा काही बदलला नव्हता. बघू पुढचं पुढं, हसत हसत प्रतिभाताईंनी मोघम उत्तर देत विषयाला पूर्णविराम दिला. सुलभा संध्याकाळी उशिरा घरी गेली आणि जयंतराव व प्रतिभाताई बराच वेळ काहीही न बोलता बाहेर वरांड्यात बसून होते. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करण्यासाठी म्हणून दोघे बसणार तेवढ्यात त्यांच्या बंगल्याच्या दारात गाडीचा हॉर्न वाजलेला ऐकून दोघेही बाहेर आले आणि चकित झाले. पंकज, प्रीती आणि चिन्मय आले होते. गाडी थांबताच चिन्मय दार उघडून सुसाट पळाला आणि आजोबांना जाऊन चिकटला. जयंतराव आणि प्रतिभाताईंना हे आश्चर्य फार सुखद वाटलं. बऱ्याच महिन्यांनी खूप गप्पा रंगल्या. कालचा कार्यक्रम कसा झाला, काय काय भेटवस्तू मिळाल्या, मग पंकजचा बिझनेस कसा जोरदार सुरू आहे आणि त्यामुळे तो त्याच्या बिझनेसची अजून एक शाखा सुरू करणार आहे, त्याशिवाय मग लहानग्या चिन्मयची मस्ती, आजी आजोबासोबत बोबड्या गप्पा, या दिवस कसा निघून गेला ते समजलंच नाही. आणि जयंतरावांना कालपासून आलेला एकटेपणा आज कुठेतरी दूर पळून गेल्यासारखा वाटत होता. रात्री जेवणाच्या टेबलावर पंकजने प्रस्ताव मांडला. बाबा आई, आता तुम्ही दोघेही काही दिवस आमच्या सोबत चला, मस्त आराम करा. याआधी तुम्हाला कधीच 2-4 दिवसांच्या वर आमच्याकडे राहता आलं नाही, आता काही टेन्शन नाही. जयंतरावांनी एकदा प्रतिभाताईंकडे पाहिलं आणि समजावणीच्या सुरात म्हणाले, हो येऊ की, त्यात काय, आता तर वेळच वेळ आहे, येऊ आम्ही निवांत. नाही, नंतर नाही, आत्ताच. आम्ही तुम्हाला दोघांना घ्यायला आलोय. 15 तारखेला चिनूचा 5वा वाढदिवस पण आहे, तुम्हाला यायलाच पाहिजे. पूर्वा पण येणार आहे म्हणतेय, पंकज आता निर्वाणीच्या सुरात आग्रह करीत होता. अखेर हो नाही करता करता जयंतराव आणि प्रतिभाताईंनी येण्यास संमती दिली आणि चिन्मयच्या आनंदाला पारावार उरला नाही. मग 2-3 दिवसांनी सुलभाला घराकडे लक्ष ठेवायला सांगून हे आजी आजोबा नातवाच्या घरी राहायला गेले. सुरुवातीचे काही दिवस थोडेसे अवघड वाटल्यावर मात्र पंकजकडे जयंतराव आणि प्रतिभाताई व्यवस्थित रुळले. पंकज त्याच्या बिझनेसचे बाहेरगावी दौरे, एजन्सीच्या मीटिंग यात खूप व्यस्त असायचा. प्रीती मात्र सासू सासऱ्यांची मनोभावे सेवा करीत होती आणि बाकी चिन्मयच्या रूपाने त्यांचा मस्त टाइमपास होत होता.
चिन्मयचा 5वा वाढदिवस देखील मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा झाला. त्या निमित्ताने पूर्वा देखील आईबाबांना भेटून गेली आणि असंच एकदा रात्री जेवताना पंकजने बाबांना विचारलं, बाबा घराची किल्ली तुमच्याकडे आहे ना, मला उद्या लागेल, एक दोन एजन्सीच्या मीटिंग आहेत आपल्या गावात, मी उद्या परवा जाईन घरी. अर्थात यात काहीच वावगं नव्हतं, त्यामुळे जयंतरावांनी हो का अरे वा घेऊन जा की किल्ली असं उत्तर दिलं. पण पंकजच्या पुढील प्रश्नाने मात्र जयंतराव आणि प्रतिभाताई दोघांच्या घशातील घास घशातच अडकला. बाबा आपल्या बंगल्याची कागदपत्र घरात आहेत की बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेली आहेत, मला जरा हवी आहेत. हे ऐकून जयंतरावांनी एकदम चमकून प्रतिभाताईंकडे पाहिलं आणि हे पंकज आणि प्रीती यांच्या नजरेतून काही सुटलं नाही. कागदपत्र ना, हो हो आहेत की घरातच आपल्या गोदरेजच्या कपाटात खालच्या ड्रॉवरमध्ये. जयंतरावांच्या उत्तरात चलबिचल स्पष्ट होती. पण कशाला हवी आहेत रे कागदपत्र, काय झालं? अखेर न राहून प्रतिभाताईंनी विचारलंच. हे विचारताना सुलभाचे बोल त्यांच्या कानात रुंजी घालू लागले होते. अगं काही विशेष नाही, असंच जरा काम होतं आई, पंकजने सहजपणे उत्तर दिलं. पण जयंतराव आणि प्रतिभाताई दोघांचीही अस्वस्थता काही या उत्तरामुळे कमी झाली नव्हती. आणि त्यातही रात्री जेवण झाल्यावर पंकज बाल्कनीत उभा राहून संजयशी म्हणजेच गावात बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचा उद्योग करणाऱ्या त्याच्या मित्राशी बोलत असलेलं जयंतरावांनी ऐकलं आणि मग मात्र त्यांचा उरला सुरला धीरही खचलाच. पंकज दुसरे दिवशी सकाळीच गावाकडे जायला निघाला आणि 2 दिवसांनी परतला. तोपर्यंत इकडे प्रतिभाताईंनी प्रीतीशी बोलता बोलता आडून आडून काही माहिती मिळते का याचा आदमास घ्यायचा प्रयत्न केला. पण आपल्याच गावात बिझनेसची नवीन शाखा उघडण्यासाठी काही एजन्सी सोबत मीटिंग करायला तो गेलाय एवढंच त्यांना समजलं. गावाकडून परतलेला पंकज एकदम खुश आणि समाधानी दिसत होता. प्रीतीशी किचनमध्ये बोलताना काम झालं आहे, संजयशी बोलून सगळं फायनल केलंय, मला परत एक दोनदा जावं लागेल गावी, असं म्हटलेलं प्रतिभाताईंनी ऐकलं आणि नंतर जयंतरावांनाही हेही सांगितलं. पण जयंतरावांचा मूळचा भिडस्त आणि शांत स्वभाव असल्याने हिंमत करून पंकजला घराचं काय करतो रे बाबा हे विचारण्याची हिंमत ही त्यांची झाली नाही. असेच दिवस जात होते, महिना 1.5 महिना उलटला होता. या 1.5 महिन्यात पंकज 3-4 वेळा गावाकडे जाऊन आला होता. 1-2 तर त्याच्याकडे असलेली भरपूर कॅश पाहून मात्र जयंतरावांची खात्रीच पटली की आपलं घर याने एकतर बिल्डरला विकून टाकलं किंवा ते पाडून तिथे अपार्टमेंट बांधायला घेतली असावी. आणि या विचारानेच त्यांना कसंसच झालं. पंकज अरे आता बरेच दिवस झाले रे, आम्ही आता परत जावं म्हणतो घरी आणि येत्या गुरुवारी स्वामींचा प्रकट दिन देखील आहे, मठात कार्यक्रम आहे त्यामुळे, अखेर जयंतरावांनी धीर करून विचारलेच. आणि आता चमकून एकमेकांकडे पाहायची पाळी पंकज आणि प्रीतीची होती. होय बाबा काहीच हरकत नाही, गुरुवार चांगला दिवस आहे, आपण सगळेच जाऊ घरी, अजून 2 दिवस आहेत, उद्या माझी एक मीटिंग आहे, परवा सकाळी आपण निघू, पंकजने जाहीर केले. आणि जयंतराव प्रतिभाताईंचा जीव भांड्यात पडला. पण मनात एक रुखरुख देखील होती, चिंता होती, घराचं काय झालं असेल. या चलबिचल अवस्थेत गुरुवारी सकाळीच पंकजच्या गाडीतून सगळे गावाला जाण्यासाठी निघाले. 3-3.5 तासांचा प्रवास कधी एकदा संपतोय असं जयंतराव आणि प्रतिभाताईंना झालं होतं. अखेर गाडी येऊन घरासमोर थांबली आणि गाडीतून उतरलेले जयंतराव आणि प्रतिभाताई एक मोठा धक्का बसल्याप्रमाणे एकमेकांकडे पाहू लागले. त्यांचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसेना. दोघेही आता चमकून पंकज प्रीतीकडे पाहत होते आणि पंकज प्रीती मात्र एकमेकांकडे मंद स्मित करत पाहत होते. डोळे विस्पारून जयंतराव प्रतिभाताई बंगल्याकडे पाहत पाहत पुढे आले. त्यांचा तो आधीचा जुना बंगला दिसत नव्हता. बाहेरील गंजलेले तारांचे कुंपण नाहीसे झाले होते आणि त्या जागी एकदम सुंदर आणि आधुनिक कुंपण, भिंत आणि सरकते फाटक आले होते. संपूर्ण बंगला अतिशय आकर्षक रीतीने रंगवण्यात आला होता. आवारातील बागेचे सुशोभीकरण करून त्यात छान छान झाडे लावली होती. अशाच भारावलेल्या अवस्थेत दोघे आत आले आणि त्यांच्या तोंडाचा वासलेला आ अजून मोठा झाला. सगळ्या खोल्यांची सुंदर रीतीने रंगरंगोटी झाली होती. जुन्या फर्निचरची जागा आता नवीन सुटसुटीत फर्निचरने घेतली होती. घराचे असे परिवर्तन पाहून आता जयंतराव आणि प्रतिभाताईंना भरून आलं होतं. बाबा या इकडे, अजून काही दाखवायचं आहे तुम्हाला, पंकजचे शब्द ऐकून जयंतराव भानावर आले. पंकज त्यांना स्वयंपाकघराच्या मागील दाराने बाहेर घेऊन आला तर त्यांना समोर एक जिना दिसला.
आता हा जिना कुठून आला? या विचारत असलेल्या जयंतरावांना हाताने धरून पंकज त्या जिन्याने गच्चीवर घेऊन गेला. तिथे एक छानशी टुंगदार अभ्यासिका बनवण्यात आली होती. त्यात जयंतरावांच्या आवडीची सगळी पुस्तकं कपाटात भरून ठेवली होती. खोली बाहेर छोटीशी बैठक, फुलांच्या झाडांच्या कुंड्या अशी प्रसन्न सजावट करण्यात आली होती. आता हळूहळू जयंतराव आणि प्रतिभाताईंच्या लक्षात सगळा प्रकार येऊ लागला होता. गेला महिना दीड महिना आपण तिकडे असताना पंकज इकडे येत होता ते यासाठीच तर. आणि आपण काय विचार करत होतो? दोघांना आतून खूप खजील झाल्यासारखं वाटत होतं. काय बोलावं, कसं व्यक्त व्हावं हे समजेना. बाबा, अजून एक मोठं सरप्राईज आहे, या इकडे खाली जाऊ आपण, असं म्हणून पंकज सर्वांना खाली घेऊन आला आणि घराच्या उजव्या बाजूला घेऊन गेला. आणि मग मात्र इतका वेळ संयमित असलेला बाण फुटला आणि जयंतराव घळाघळा रडू लागले. समोर फुलांच्या माळांनी सजवलेलं एक छान सुबक संगमरवरी मंदिर बांधण्यात आलं होतं आणि त्यात प्रसन्न अशा स्वामींच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. आज प्रकट दिनी हे मंदिर आणि ही प्रसन्न मूर्ती समोर दिसणे हे एखाद्या चमत्काराहूनही कमी नव्हतं. आता आईबाबांना हाताने धरून त्या मंदिरासमोरच बांधलेल्या कट्ट्यावर बसवून पंकज त्यांच्या पायाशी बसला आणि सांगू लागला, बाबा आई, हे सगळं आम्हाला खूप आधीच करायचं होतं. हे तुमचं स्वप्न, स्वप्नातलं घर बांधायची इच्छा आमची स्वप्न पूर्ण करण्याच्या नादात अपूर्णच राहिली. बाबा, तुम्ही आयुष्यभर आमच्यासाठी कष्ट घेतले, तर आता जेव्हा या कष्टातून सुटका झाल्यावर तुमच्या हक्काचे आरामाचे दिवस तुम्ही जगावे हे माझं कर्तव्य आहे. त्यामुळे मी काही मोठं काम केलं नाही. बाबा अहो, आमच्या लहानपणापासून तुम्ही आम्हाला दिलेले हेच तर संस्कार आहेत. आणि अजून एक गोष्ट, हे म्हणताना पंकजने प्रीतीकडे पाहिले आणि प्रीती स्मित हास्य करीत पुढे आली आणि बोलू लागली, आम्ही एक निर्णय घेतलाय. पंकजचा तिकडचा बिझनेस तर आता व्यवस्थित सेट झालाय, त्यात फार काही लक्ष घालायची गरज नाही. त्यामुळे तिथे एक मॅनेजर ठेवून आता या शहरात त्याने सुरू केलेलं त्याचं ऑफिस तो सांभाळणार आहे आणि म्हणूनच आम्ही आता सगळे तुमच्यासोबतच इथे राहणार आहे. आता मात्र जयंतरावांच्या आनंदाला पारावार उरला नाही आणि चिन्मयला शोभेल अशा आनंदात आणि उत्साहात टाळ्या वाजवल्या आणि पुढे येत पंकजला मिठी मारली. प्रतिभाताईंनीही पटकन साडीचा पदर डोळ्याला लावला. हे सगळं सुरू असताना सुलभा देखील सहकुटुंब तिथे आली आणि सगळा चमत्कार पाहून स्थिमित झाली आणि इतका वेळ शांत असलेले जयंतराव बोलू लागले, पंकज, प्रीती, आज या स्वामींच्या प्रकट दिनी तुम्ही दिलेली ही अविस्मरणीय भेट म्हणजे स्वामींचा प्रसाद आणि आशीर्वाद आहे. खरंय, संस्कार कधी वाया जात नाहीत. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.